22 जुलैला रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अगदी ढगफुटी झाल्याचं चित्र होतं. पण याचा सगळा परिणाम झाला तो म्हणजे महाड आणि पोलापूर तालुक्यामध्ये. या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळला. आपण जे आहोत ते पोलापूर तालुक्यातल्या आंबेनळीच्या घाटामध्ये आंबेमाची या ठिकाणी, म्हणजे पोलापूरपासून जवळजवळ 14 ते 15 किलोमीटर पुढे असलेली ही संपूर्ण जागा. माझ्या पाठीमागे आपण जर चित्र पाहिलं तर ही संपूर्ण दरड दिसते. ही दरड कोसळलेली आहे. 22 जुलैच्या दिवशी ही संपूर्ण दरड कोसळलेली दिसते. संपूर्ण डोंगर भाग आपण बघू शकतो. हा आंबेनळीचा हा संपूर्ण भाग आहे आणि त्याच्यानंतर हा आंबेमाचेकडे येणारा खालचा भाग. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं चालल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचूया. आणि त्या ठिकाणची अवस्था जर पाहिली तर वरून जवळजवळ 100 फुट अंतरावरून ही दरड संपूर्ण या ठिकाणी कोसळली आहे. ती खाली जवळजवळ 500 फुट ते 600 फुट खालपर्यंत गेलेली दिसून येते. पण या सगळ्या ठिकाणी आत्ता येण्याचं कारण म्हणजे ज्या सिने अभिनेत्री आहेत दीपाली सय्यद, या आज या ठिकाणी पोहोचल्या आहेत. प्रशासन अद्याप इथपर्यंत पोहोचले अशी माहिती तर गावकरी देत नाही आहे, पण दीपाली सय्यद ह्या मात्र इथे पोहोचल्या आहेत. त्यांना ज्यावेळेस या ठिकाणची माहिती मिळाली त्यानंतर त्या इथे पोहोचल्या आहेत. अगदीच पूर्ण रस्ता जो खडबडीत रस्ता आहे, जिथे चालायलासुद्धा वाट नाही आहे, अशा वाटेतून त्या इथे पोहोचल्या आहेत. पण प्रशासन मात्र पोहोचलेलं नाही. नक्की काय झालं ताई, काय एकंदरीत सांगाल, काय पोहोचण्याचं कारण झालं इथे? सगळ्यांना माहिती आहे की दीपाली भोसले सर चॅरिटेबल ट्रस्ट हे पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतं. मी पूरग्रस्तांचा दौरा काढला होता. मागच्या आठवड्यात मी कोल्हापूर सांगलीत होते आणि ह्या आठवड्यात मी कोकण दौरा काढला. आणि कोकण दौऱ्यामध्ये आपण म्हणजे मी सगळं वाटप करते, धान्य वाटप चाललं, गॅस वाटप चाललं, आपण सॅनिटायझर म्हणा, शॅम्पू म्हणा, सोप म्हणा, चादरी म्हणा, धान्य म्हणा, सगळं आपण वाटप करतो सगळीकडे. पण जेव्हा येताना माझ्या नजरेत कुठेतरी आलं की आता ह्याच्या आधी मी गावात गेले होते धामणीवाडीमध्ये आणि त्याच्यानंतर मी आता इथे आले, तर कुठतरी आंबेच्या वाडीमध्ये मला कुठं लक्षात आलं की अजून इथे इथपर्यंत प्रशासन पोहोचलं नाही आहे. आता मला जवळजवळ 20 मिनिटं लागले वरून खाली यायला ह्या गावापर्यंत येताना. आणि ही जी दरड कोसळली आहे ती दरड कोसळून पूर्ण हे जे पाणी वाहतं हे पाणी ते गावकऱ्यांचं पिण्याचं पाणी होतं आणि ते इथे पाणी पीत होते. आणि आता त्यांना पाणी प्यायचं असलं तरीही त्रास आहे, कारण इथे लाईट नाही आहे. वीज म्हणजे येतानाच मी बघितलं की पूर्ण वीज लाईटीचे खांबे पडलेले आहेत, सगळं समोरासमोर कोसळलेलं आहे. तेव्हा कुठेतरी लक्षात आलं की आज 17 दिवस झाले. 22 तारखेला हा हे सगळं झालं होतं आणि 22 तारखेनंतर आजपर्यंत 17 दिवस पूर्ण झालेले आहेत, पण अजून आपलं प्रशासन इथपर्यंत पोहोचलं नाही. माझं असं म्हणणं, मी म्हटलं की चल मी जाऊन बघते, जर मी जाऊ शकते तर प्रशासन का नाही येऊ शकत. म्हणून मी आज इथपर्यंत आले, कारण हा रस्ता होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रोज ह्या गावकऱ्यांना 1 तास खाली जावं लागतं, चालत जावं लागतं, कारण त्यांना राहण्याची सोय खालपर्यंत दिलेली आहे आणि ते 1 तास परत वरती येतात, कारण त्यांचे गुरंढोरं सगळे वरती आहेत. त्यामुळे त्यांना 1-1 तास रोज चालावं लागतं आणि तो पण एवढा घाणेरडा रस्ता. म्हणजे लिटरली मी चालताना मला स्वतःना ते जाणवत होतं की मी चालते की मस्करी. म्हणजे आम्ही अभिनेत्री म्हणून आम्हाला वॉक करणं किंवा चालणं ह्या गोष्टीची सवय असते, पण आज चालताना मला काहीतरी वेगळं जाणवलं, कारण पायाखाली इतकी दगडं होती, इतकी दगडं होती. आणि म्हणजे असं वाटत होतं की का म्हणून असं कुठेतरी मुद्दाहून दगडं टाकली आहेत सगळ्यांनी चालण्यासाठी, इतकं सगळं होतं. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर मी इथपर्यंत चालत येऊ शकते तर मोठी मोठी माणसं, आपली मोठमोठाले नेते इथपर्यंत पोहोचू शकतात. दिल्लीपर्यंत, दिल्लीचे लोक इथपर्यंत येऊ शकतात. मला वाटतं मोदीजींना तर हेलिकॉप्टरने यावं लागणार आहे, ते तर आरामात येऊ शकतात इथे. मी तर शरद पवार साहेबांनाही म्हणेन की त्यांनी पण 1 राऊंड मारावा, कारण हा आपला देश आहे, आपलं राज्य आहे, आपलं आहे, कोकण हे आपलं आहे. जर तुम्ही स्वतःहून नाही बघणार तोपर्यंत कळणार, आणि तुम्ही जोपर्यंत ऑर्डर सगळ्यांना देणार नाही तोपर्यंत हे फुलफिल पण नाही होणार, कारण ह्या सगळ्यांना ऑर्डर तुमच्या गेल्या पाहिजेत. आम्ही आमचं काम करतो, आम्ही बोलण्याचं काम करतो, आम्ही हे सांगण्याचं काम करतो, मीडियाद्वारे हे तुमच्यापर्यंत पोहोचतं. पण तुम्ही जर ऑर्डर दिले प्रशासनाला तर हे काम लवकरात लवकर होईल आणि आपले गावकरी, आपले लोक सगळे पुन्हा एकदा मला वाटतं श्वास घ्यायला सुरुवात करतील. आपण बघू शकतो जसं दीपाली सय्यद यांनी सांगितलंय की हे जे आंबेमाचे गाव आहे याकडे प्रशासनाने, नेते मंडळीने, जे दिग्गज नेते आहेत यांनी सुद्धा जर याकडे लक्ष दिलं तर हा जो सुमारे 150 ते 200 फुटाचा रस्ता आहे हा लवकर पूर्ण होईल आणि गावकऱ्यांना येण्याची जाण्याची सोय या ठिकाणी होऊ शकेल. या गावात आजही जवळजवळ 15 ते 17 दिवसानंतर आजही वीज नाही आहे, त्यामुळे या गावकऱ्यांचे हाल होत आहेत, याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. आशिष घरत, ABP माझा, रायगड.